सर एक्स्ट्रा प्लेयर प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. क्रिस इलेव्हन संघ गोलंदाजी मार्क वरती आपण गौरवला पाहतोय. देवकरण आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला देवकरण आणि एका बाजूला हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. क्रिस इलेव्हन या संघाकडून आणि समोर मात्र गोलंदाजी मार्क वरती गौरव. वीस मिनिटाचा अवधी असणार आपल्याकडे. या वीस मिनिटांमध्ये आपल्याला चार षटक हाताळायची आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण गौरवला पाहतोय. पहिल्या चेंडूवरतीच आपण पाहतोय पंच दंडित करतायत ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुरुवात मात्र अवांतरच्या रूपामध्ये केली आहे गौरवने. यावेळी बॅकफूट वरती बॉडी वेट ट्रान्सफर. वारंवार आपल्याला बॅकफूट वरती फटके खेळायला भेटणार आहेत. या सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचणार आहे. क्रिस इलेव्हन संघाचं दोन्ही आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती वाईडने सुरुवात केली, त्यानंतर गौरवने लाईन अँड लेंथमध्ये परिवर्तन केलं. यावेळेस हलक्या त्याने स्टेअर करायचं होतं. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय. कोणतीही धाव या चेंडूवरती येणार नाही आहे. चेंडूचा विचार केला, दोन चेंडूचा काही झालाय. कमबॅक केलंय गोलंदाज गौरवने. यावेळेस फटका चांगलाय. हा मात्र क्रॅकिंग फटका, चेंडू निघून जाणार आहे. ओव्हर द रोप. चार 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 धावींसाठी. यावेळेस फटका चांगलाय. हा मात्र क्रॅकिंग फटका, चेंडू निघून जाणार आहे. डीजे मास्टर इथे मात्र परंतु बॉडी वेट ट्रान्सफर पूर्णपणे पॉवरचा वापर केला आणि पॉवरफुल स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहतोय फलंदाजाच्या माध्यमातून. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचते सहा आकड्यावर. यावेळेस प्लेड स्विंग अँड मिस. इथे मात्र गोलंदाजाने केले का कमबॅक तर नाही. पंच इशारा दर्शवतात ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. हा सुद्धा लाईन अँड लेंथवरती कंट्रोल करावा लागणार आहे. लेंथ चांगली होती परंतु लाईनमध्ये परिवर्तन आपल्याला करावा लागणार आहे, बदल आपल्याला करावा लागणार आहे. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचतोय सात आकड्यावर. यावेळेस हा सुद्धा फटका फसला आहे परंतु खेळाडू तिथे थोडीशी करतोय चुकी. जीवनदान भेटते फलंदाजाला. स्ट्राईक वरती आता मात्र आपल्याला देवकरण दिसणार आहे. धावांचा विचार केला, धावफलक या सिंगलने जाऊन पोहोचणार आहे आठ आकड्यावर. येणारे दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एट ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ एका बाजूला क्रिस इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कांदिवली बॉईज. यावेळेस मात्र आपण पाहतोय सबमरीन डिलिव्हरी. सरळ चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणती धावी चेंडूवरती नाहीये. डॉट चेंडू कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे फर्स्ट इनिंगचा. पहिल्या
षटकाचा सामना आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय, जिथे मात्र एका बाजूला गोलंदाजी मार्क वरती गौरव आणि समोर मात्र देवकरण असणार आहे. यावेळी स्टेट डाऊन द ट्रॅक कबरीजनवरती हा फटका होता, अगदी सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. एक धावीने आपण पाहतोय धावफलक जवळ पोहोचतोय 9 आकड्यावर. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय क्रीस 11 संघ जवळ पोहोचतोय बिनबाद 9 आकड्यावरती. फलंदाजांचा विचार केला, एका बाजूला देवकरण तर दुसऱ्या बाजूला हितेश, जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चौकार हितेशच्या फळीतून आलाय आणि अर्थातच सिंगल डबलने मात्र 2 धावा धावफलकावरती देवकरणचे आहेत. याच मोबदल्यामध्ये एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलक धावून पोहोचतोय 9 आकड्यावर. चला स्पीडअप करायचं प्लीज, 20 मिनिटाचा अवधी आहे. कांदिवली बॉईज जास्त वेळ दवडायचं नाही, अजून सुद्धा या सामन्याला पकडून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत, तर थोडंसं सहकार्य आपण करायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण अनिकेतला पाहतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय मनगडाचा वापर, डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. एका धावीने समाधानी व्हावा लागणार आहे. शिवसेना शाखा क्रमांक 84 आयोजित नियोजित आपण पाहतोय. शिवसेना चषक 2024 ची पहिली रजनी, खचाखच्च भरलेलं क्रीडांगण, प्रेक्षक राजाची उपस्थिती आणि त्यासोबतच पाहतो अनेक मान्यवरांची मांदियाळी आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. दिवस क्रमांक 1 देखणं, आयोजन नियोजन काय असतं त्याचं प्रात्यक्षिक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सो घर बसल्या जो प्रेक्षक राजा जोडला जातोय त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक पुन्हा एकदा स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. इथे मात्र लिपस्टिकच्या जास्त बाहेर, पंच दंडित करतायत. वाईडच्या माध्यमातून धावांचा विचार केला, धावफलक डबल डिजिटमध्ये 11 आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय क्लासिकल लेग कटर, क्लासिकल लेग कटर. इथे मात्र डॉट चेंडू येतोय, कम बॅक करतोय गोलंदाज. यावेळेस मनगडाचा वापर, स्क्वेअर लेग रिजन वरती मिड विकेट वरती खेळाडू तैनात आहे. अनुने मात्र चांगलं कलेक्शन केलं. एका बाजूला कांदिवली बॉईज तर एका बाजूला क्रीज बॉईज असं क्रीज 11 असं सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जव्या मैदानाच्या आतमध्ये यावेळेस लेगस्टिकच्या जास्त बाहेर, पंच दंडित करतायत. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतो या वाईड नंतर धावून पोहोचणार आहे 13 आकड्यावरती. यावेळेस खराब चेंडू आहे, 9+1 तर आलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 9+1 धावांचा विचार केला, धावफलक या 9+1 नंतर धावून पोहोचणार आपण पाहतोय 15 आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावरती कमबॅक करावा लागेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय अंकितला. यावेळेस फक्त हलक्या हाताने आपण पाहिलं, शॉर्ट थर्ड मॅन रिजन वरती एकेरी धाव घेतली जाते कारण धावफलकाचा विचार केला, धावफलक चांगल्या परिस्थितीमध्ये 16 आकड्यावरती येणारे 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. सोळा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस हा सुद्धा फटका चांगला डिफ्लेक्शन तर झालाय परंतु ओव्हर द कर्टन्स अर्थातच एक धावीचा इशारा आपण पाहतोय.
बाबांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 17 या आकड्यावरती, शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे, दुसरं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती मात्र हितेशच्या माध्यमातून आक्रमण पाहायला भेटेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. यावेळेस बॅकफुट वरती बॉडी वेट ट्रान्सफर, कव्हर ड्राईव्हचा फटका देखणा, परंतु डीप मध्ये खेळाडू तैनात आहे, कव्हर रिजन वरती खेळाडू तैनात आहे. एका धावेने धावफलक आपण पाहतोय 18 या आकड्यावरती, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 9 सरासरीने क्रिस 11 संघाचं धावन पोहोचतोय 18 या आकड्यावरती. सर ज्युनियर सम्राट अंधेरी आणि जावेद ब्लू स्टार विक्रोडी रेडी राहायचे आपण, धावांचा विचार केला. चला स्प्रेड व्हायचे पंच आपण पाहतोय, मनासरांच्या माध्यमातून इशारा ताकीद सूचना आपल्याला दिली जाते. 20 मिनिटाचा अवधी थोडासा जास्त कन्झ्युम केला जाणार आहे आपल्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती ध्रुव, 18 धावा धावफलकावरती, देणारे 12 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत, कारण अजूनही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला देवकरण आणि एका बाजूला हितेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र खोलवर डब्याचा चेंडू, त्याला तेवढे सुंदर डिफ्लेक्शन आपण पाहिलं फलंदाजाचे सुद्धा, अगदी खोदून काढलं. स्वीपर कव्हर रिझनवरती जो खेळाडू होता त्याने प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश येते आणि 3 धावा वाचवल्या जात आहेत. धावांचा विचार केला, धावफलक या सिंगल नंतर धावन पोहोचणारे 19 या आकड्यावरती, अजूनही ओपनिंग पेअर प्रारंभिक पेअर मैदानाच्या आतमध्ये आहे.
च्या फळीतून आला एक पॉवरफुल स्ट्रोक आणि धावफलक जवळ पोहोचणारे 28 या आकड्यावर. क्रिस इलेव्हन संघ आता मात्र चौकारानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न धाडस मैदानाच्या आतमध्ये दाखवणार आहे. जावेद ब्लूस्टर विक्रोळी आणि त्याच्या बाजूला आपण विचार केला समोर मात्र संघ आपण पाहतोय ज्युनियर सम्राट अंधेरी. लगेचच इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचे मुख्य मंचावरती. यावेळेस हा सुद्धा फटका आपण पाहिला थोडासा मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडचा खेळाडू जिथपर्यंत चार्ज घेईल एक धाव परिपूर्ण होतीये. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतो या सिंगल नंतर धावन पोहोचणार आहे 29 आकड्यावर 29 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. यावेळेस वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न पॅडल स्वीप डान्सिंग डाऊन द ग्राउंड पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एका धावेने समाधानी व्हावा लागेल. धावफलक धावून पोहोचणार आपण पाहतोय 30 आकड्यावर 30 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. चेंडूचा विचार केल्याने दोन चेंडू शिल्लक आहे. चला जावेद ब्लूस्टर विक्रोळी आणि ज्युनियर सम्राट अंधेरी कर्णधार यायच्या मुख्य मंचावर. यावेळेस पुन्हा एकदा हितेश अजूनपर्यंत स्ट्रगल केलंय मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत लढा देताना आपल्याला तो दिसतोय. तेवढे चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ऑफसाइड रिजनवरती. धावांचा विचार केला धावफलक या सिंगलने जमन पोहोचणार 31 आकड्यावर. एका बाजूला क्रिस इलेव्हन तर एका बाजूला आपण पाहतोय कांदिवली बॉईज. शेवटचा चेंडू या इनिंग मधला 31 धावा धावफलकावरती झाला. सगळ्यात मोठी पार्टनरशिप शिवसेना चषक 2024 मधली. एका बाजूला देवकरण आणि एका बाजूला हितेश. शेवटच्या चेंडूवरती देवकरणच्या फळीतून एक मोठा फटका आपल्याला पाहायला भेटेल का. जावेद ब्लूस्टर विक्रोळी आणि ज्युनियर सम्राट अंधेरी यायचंय मुख्य मंचावर प्लीज. शेवटच्या चेंडूवरती कव्हर राईचा फटका. एक धाव तर परिपूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. धाव फलक 32 या आकड्यावरती आहे. 33 धावांचं समतुल्य लक्ष असणार आहे. चला जावेद ब्लूस्टर विक्रोळी आणि ज्युनियर सम्राट अंधेरी प्लीज कर्णधार. जावेद ब्लूस्टर विक्रोळी कर्णधार. ज्युनियर सम्राट अंधेरी संघाचा कर्णधार आपल्यासोबत ऑलरेडी आहे. प्लीज आपल्याला विनंती आहे. जावेद ब्लूस्टर विक्रोळी सागर कुठे असेल प्लीज आपण यायचे लगेचच. चला कर्णधार जावेद ब्लूस्टर विक्रोळी जर आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर प्लीज. साहेबांना विनंती असेल की प्लीज सर आपल्या असते. नाणेफेकीचा कौल आपण पाहतो. एका बाजूला जावेद ब्लूस्टर विक्रोळी तर एका बाजूला ज्युनियर सम्राट अंधेरी. अंधेरी संघातील अर्थातच अंधेरी विभागातील तीन संघ आपण पाहतोय. चला अर्थातच ज्युनियर सम्राट अंधेरी संघाचा कॉल असणार आहे. टेल इज अ कॉल आणि या सीट्स टेल जास्त वेळ दबडायचा नाही आहे. प्लीज आपल्याला विनंती असेल अंधेरी संघ आपल्याला लगेचच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. फलंदाजी स्वीकारली आहे आणि आमंत्रित केलं अर्थातच आपण पाहतो जावेद ब्लूस्टर विक्रोळी संघाला क्षेत्ररक्षणासाठी. चला कांदिवली बॉईज आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत सुपूर्द करायचा प्लीज.
गोलंदाजी मार्कवरती आपण कुणालला पाहतोय, फलंदाजी मार्कवरती एका बाजूला बंटी तर दुसऱ्या बाजूला गौरवी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीला मात्र 33 धावांचा पाठलाग करायचा. नाण्याची एक बाजू आपण चाचपडली, जाऊया दुसऱ्या बाजूकडे जिथे मात्र कांदिवली बॉईज 33 धावांचा पाठलाग करते आणि क्रिस इलेव्हन संघ मात्र धावांना रोखण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण कुणालला पाहतोय, पहिल्या चेंडूवरतीच आपण पाहतोय अवांतरने सुरुवात झाली आहे. श्री गणेशा मात्र इनिंगचा आपण पाहतोय एक्स्ट्राच्या माध्यमातून होतोय. क्रिस इलेव्हन संघाला अर्थातच आपण 33 धावा दिल्यात, कुठेतरी पकडून गोलंदाजी करावी लागणार आहे आणि कोणता गोलंदाज असेल ते सुद्धा बघण्यासारखे असणार. कुणालने केली आहे सुरुवात अवांतरच्या धावेने. एका बाजूला बंटी आणि एका बाजूला गौरवी जोडी मैदानाच्या आतमध्ये. शिवसेना चषक 2024 मॅच नंबर 1 आपण पाहतोय या लॉट मधला. यावेळेस अजून एक खराब चेंडू आहे, एकत्र यास पंच वळत आहेत, पंचांना मजबूर केलं जातंय रात्रीच्या 17 मध्ये एक्सरसाइज करण्यासाठी. व्हाईटच्या माध्यमातून ही धाव धावफलक जमून पोहोचणार आहे दोन्ही आकड्यावरती. अजून एकही फेअर डिलिव्हरी झाली नाहीये, 2 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी ड्राईव्ह केलंय हलक्या हाताने आपण पाहतोय. एका धाव्याने धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय, धावफलक जाऊन पोहोचणार आहे तीनही आकड्यावर. 3 on the scorecard आपण पाहतोय. यावेळी स्टेट डाऊन द ट्रॅक अगदी सरळ दिशेने डायरेक्ट हिट, ऑलवेज डेंजरस, परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. मनासरण आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो, अनेक वर्ष अंटरम क्रिकेट मनासर म्हणा किंवा दीपू सर म्हणा गाजवलं आणि आज मात्र मैदानाच्या आतमध्ये मागच्या 2 ते 3 हंगामापासून आपण त्यांना मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये नेहमी मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहतो. अशीच पंचांची जोडी अंटरम क्रिकेटच्या या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. एका बाजूला मनासर तर एका बाजूला दीपू सरांना आपण मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. यावेळेस आउट साइड एज, हितेश करतोय चुकी, वंडीच्या माध्यमातून धावा भेटणार आहे, धावफलक जाऊन पोहोचणार आहे आपण पाहतोय 5 या आकड्यावर. चला स्पीड अप करायचंय, 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. क्रिस इलेव्हन संघ आपल्याला ही माहिती पोहोचवली जाते. यावेळेस हलक्या हाताने आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेग रिजन वरती केव आणि केवळ एक धाव. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचणार आहे 6 या आकड्यावर. चेंडूचा विचार केला आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. समीकरणाचा विचार केला, 20 चेंडूमध्ये 27 ची गरज आहे. एका बाजूला फलंदाज गौरव तर एका बाजूला आपण पाहतोय बंटीला, गोलंदाजी मार्कवरती कुणाल. यावेळेस फटका चांगला, स्टेट डाऊन द ट्रॅक अगदी सरळ दिशेने डायरेक्ट हिट आणि यावेळेस पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने, बॅक टू दी पवेलियन, फलंदाज गॉन. रनआउटच्या माध्यमातून आपण पाहतोय गौरव अजूनपर्यंत चांगला चेंडू टाइम करत होता, परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. जसा चेंडू हातात आला अर्थातच 3 विकेट आपण पाहतोय. अंडरम क्रिकेटमध्ये 3 विकेट थोडेसे कमी आपल्याला पाहायला भेटतात, परंतु त्याचा पूर्णपणे फायदा उचलला. न्यू बॅटर आपण पाहतो विकी. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 6 या आकड्यावरती, 6 on the scorecard. यावेळेस अगदी सरळ दिशेने पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये थांबवलं, रनआउटची संधी आहे. हितेश करतोय चुकी, बॅक टू बॅक मात्र दुसरा झटका रनआउटच्या रूपामध्ये लागला असा. हितेशने केलं कलेक्शन मध्ये चुकी आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय फलंदाजाला जीवनदान भेटते. अजून एक संधी भेटते मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला, 7 धावा धावफलकावरती आहेत. समीकरणाचा विचार केला, येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 26 ची गरज आहे.
चला क्रीस इलेव्हन थोडंसं स्पीड अप करायचंय. 18:26 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण देवकरणला पाहतोय. 26 जावा डिफेंड करायचे आहेत येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. एका बाजूला कांदिवली बॉईज तर एका बाजूला आपण पाहतोय क्रिस इलेव्हन. 18:26 गरज. चला स्पीड अप करायचंय प्लीज. क्रिस इलेव्हन संघ आपल्याला विनंती आहे थोडस स्पीड अप करायचं, वेळ जास्त कन्झ्युम केला जातोय. अठरा चेंडू 26 ची गरज. यावेळेस हलक्या हाताने आपण पाहिलं, फक्त दिशा दाखवली आहे. टीप स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहे परंतु एक धाव रोकू शकत नाहीये. सिंगलच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 8 या आकड्यावरती, 8 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस आपण पाहिलं अजून एक चांगला चेंडू, चांगला इन स्विंग. टपा पडल्यानंतर चेंडूने दिशा आणि दशा दोन्ही बदलली आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो प्लेट स्विंग अँड मिस आणि सरळ चेंडू विसावतो यष्टीरक्षक हितेशच्या हातामध्ये. 16 चेंडू अजूनही, 25 ची गरज आहे. एक मोठा फटका खेळावा लागणार आहे. यावेळेस विचीट खेळाडू तिथे तैनात आहे. चांगला कलेक्शन, कोणती चूक केली नाहीये. जेवढा चांगला फटका तेवढे सुरेख डिफ्लेक्शन. विकेटचा होत आहे पतन. गडी बॅक टू दी पवेलियन गॉन. यावेळेस विचीट खेळाडू तिथे तैनात आहे. चांगला कलेक्शन, चला स्पीड अप करायचंय. जास्त वेळ दबडला जातोय. न्यू बॅटर आपण पाहतोय सागर. समीकरणाचा विचार केला, समीकरण आपण पाहतो येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 25 ची गरज आहे. यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स, थोडासा सरप्राईज झाला फलंदाज परंतु एक धाव परिपूर्ण केली आहे. अगदी शेवटच्या क्षणामध्ये आपण पाहिलं चेंडूला आणि फळीचा संपर्क झाला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय सिंगल होती आहे परिपूर्ण. धावांचा विचार केला, धाव फलक 14 चेंडू अजूनही गरज आहे. 24-2 मोठे फटके खेळावे लागणार आहेत. यावेळेस अजून एक एक्स्ट्रा बाउन्स, लाऊड अपील तर झाली परंतु कमबॅक केलंय गोलंदाजाने. आता मात्र समीकरणाचा विचार केला, 13-24 गरज. देवकरने मात्र धावा थांबवल्यात. अजूनपर्यंत या षटकामध्ये केवानी केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा गडी बाद घेतलाय. यावेळेस मात्र वाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. अवांतरच्या रूपामध्ये समीकरणामध्ये होणारे बदल, समीकरण मात्र येऊन थांबला. येणाऱ्या 13-23 गरज आहे. 13-23 गरज. स्टेट डाऊन द ट्रॅक, ऑन साईड रिजन वरती खेळाडू तैनात. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा आणि यस, मान्या सरांचे बोट आकाशाच्या दिशेने. विकेट तर होत आहे पतन. अजून एक झटका. स्टेट डाऊन द ट्रॅक, ऑन साईड रिजन वरती खेळाडू तैनात. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा आणि यस, न्यू बॅटर आपण पाहतोय. जर्सी नंबर 8 अनुला मात्र इंट्रोड्यूस केलं जात आहे. अनुला इंट्रोड्यूस केलं जात आहे. अनुवरती जबाबदारी सोज असणार आहे. समीकरणाचा विचार केला जाणार आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही 23 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय निखिल. 12 चेंडू 23 ची गरज.
यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये खेळाडू तर तैनात आहे परंतु एका धावेने समाधानी व्हावं लागेल. धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय, धावफलक जाऊन पोहोचणार आहे 11 या आकड्यावरती. 11 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आला, त्याच्यानंतर धावफलकामध्ये चालना भेटेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. 11 चेंडू 22 ची गरज. यावेळेस यस यू मिस आय विल डेफिनेटली हिट, विकेटचा होत आहे पतन. गडी बाद न्यू बॅटर आपण पाहतोय चैतन्य. समीकरणाचा विचार केला, अजूनही 22 ची गरज आहे. दहा चेंडू 22 ची गरज. यावेळेस बॉक्सआउटच्या रूपामध्ये लागणार आहे. अजून एक झटका, आत्महत्या केली फलंदाजाने, बॉक्सआउटच्या रूपामध्ये लागतोय. अजून एक झटका. कांदिवली बॉईज संघ कुठेतरी अडचणीच्या आडोशामध्ये, कारण समीकरण येऊन थांबले. 9 चेंडू 22 ची गरज. गडींचा विचार केला, 5 गडी बाद झाल्यात. अर्धी टीम आपण डगआउटच्या आसऱ्याला पाठवली आहे. 9 चेंडू 22 ची गरज. नवीन फलंदाज आपण पाहतोय, ध्रुवला इंट्रोड्यूस करण्यात आलाय. शिवसेना शाखा क्रमांक 84 आयोजित नियोजित आपण पाहतोय. शिवसेना चषक 2024 ची अप्रतिम रजनी, आणि त्या अर्थातच पहिल्या रजनीमध्ये आपण पाहिलं. नऊ चेंडू 22 ची गरज आहे. तीन चेंडू महत्वपूर्ण असणार आहे. जर मोठे आले नाही तर कुठेतरी आपल्याला अडचणीला सामोरे जावं लागणार आहे. नेक्स्ट मॅच जावेद 11 ब्लू स्टार विक्रोळी, आपण रेडी राहायचं क्षेत्ररक्षणासोबत. आणि ज्युनियर सम्राट अंधेरी आपले फलंदाज रेडी ठेवायचे. दोन्ही संघ एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पोहोचवायचे नवीन मॅचसाठी. यावेळेस आपण पाहिलं ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. समीकरण 9 चेंडू 21 ची गरज. वाईड प्लस 1, अर्थात 9 चेंडू 20 ची गरज असणार आहे. वाईड प्लस 1, 9 चेंडू 20 ची गरज. यावेळी धीम्या गतीचा चेंडू, खेळाडू ऑनसाइड रिजन वरती तैनात आहे. गतीमध्ये परिवर्तन होतं, त्याला भापण्यासाठी कुठेतरी फलंदाज अयशस्वी ठरला. आणि बाकीचं उरलेलं काम आपण पाहतोय, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होते. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. समीकरण आहे 8 चेंडू 19 ची गरज. यावेळेस आपण पाहिलं, पुन्हा एकदा आपण पाहतो लेग स्टिकच्या जास्त बाहेर. पंच दंडित करतायत. चला, पंचांसोबत आर्ग्युमेंट करायचे नाही आहेत. पंच मैदानाच्या आतमध्ये सुप्रीम आहेत, प्लीज सहकार्य करायचे. पंच मैदानाच्या आतमध्ये सुप्रीम आहेत, क्रेडिबल आहेत आपलं डिसिजन देण्यासाठी. प्लीज 8 चेंडू 18 ची गरज आहे. 8 चेंडू 18 ची गरज. अजूनही 2 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. एचएनएन आर स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. तर जो प्रेक्षक राजा घर बसल्या जोडला जातोय, त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत असेल पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये. धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावर. समीकरण येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 17 ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, स्विंगिंग यू आर कर प्लेड स्विंग अँड मिस. समीकरण असणाऱ्या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 17 ची गरज आहे. 6 चेंडू 17 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. दोन मोठा फटका आणि दोन मोठे फटके आणि सामन्यामध्ये अर्थात चुरस निर्माण होणार आहे. चला स्पीडअप करायचंय. क्रिश 11 स्पीडअप करायचंय थोडंसं. 6 चेंडू 17 ची गरज आहे. एका बाजूला आपण अडचणीच्या आडोशामध्ये पाहतोय कांदिवली बॉईज या संघाला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण गौरवला पाहतोय. 6 चेंडू 17 ची गरज आहे. 6 चेंडू 17 ची गरज आहे. जाव्या मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये एका बाजूला क्रिश 11 आणि एका बाजूला कांदिवली बॉईज.
अडचणीच्या आडोशामध्ये कांदिवली बॉईज आहे, मोठे फटकेबाजी करावी लागणार आहे, कारण शेवट अंतिम षटक आहे. शेवटची संधी ड्रॅग केला या चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरतीच मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो मोठा फटका येतोय, चेंडू निघून जातोय, ओव्हर द रोप येतोय दमदार असरदार महत्वपूर्ण शिवसेना चौकार. समीकरण मात्र आता असणार आहे पाच मोठे फटकेबाजी करावी लागणार आहे. शेवटची संधी ड्रॅग केलं या चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती अटॅक हल्ला आक्रमण पाहिलंय. अंडरम क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतो या पार्ले नगरीमध्ये. यावेळेस आपण पाहतोय पंच दंडित करणार लेग स्टिकच्या जास्त बाहेर, वाईड प्लस वन. समीकरण बदलते, पाच चेंडू अकराची गरज, एका बाजूला क्रिश इलेव्हन तर एका बाजूला कांदिवली बॉईज. पाच चेंडू अकराची गरज असणार आहे. इथे मात्र टीम हडल आपण पाहणार आहोत, कुठेतरी प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज गौरव वरती असणार आहे. पाच चेंडू अकराची गरज, एक चौकार, त्याच्यानंतर वाईड प्लस वन. चला स्पीडअप करायचं आहे, क्रिश इलेव्हन प्लीज. लगेचच स्प्रेड वाईस आहे, चला स्पीडअप करायचं आहे. फलंदाज आपल्याला सुद्धा विनंती आहे, अनु एक चौकार अणूच्या फळीतून आलाय. पाच चेंडू अकराची गरज, हा चेंडू महत्वपूर्ण निर्णायक ठरू शकतो. यावेळेस आपण पाहिलं आउटसाइड एज, सिंगल कम्प्लीट होणार आहे. समीकरण लेग बाईचा इशारा, संपर्क झाला नाहीये, चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये, पंच इशारा दर्शवतात. लेग बाईचा रन आहे, बॅट कट, अर्थातच डिसिजन आपण चेंज पाहतोय. इथे मात्र पॅडल स्वीपचा प्रयत्न असणार आहे, संपर्क झाला नाहीये. समीकरणाचा विचार केला, समीकरण तीन चेंडू दहाची गरज आहे. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक हा सुद्धा फटका फसला आहे, परंतु एका धावेने समाधानी व्हावा लागेल का. वन प्लस वन, वन प्लस वन, तब्बल दोन धावा आपण पाहतोय. ओव्हर थ्रोची एक धाव आहे. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धावा आपण पाहतोय. समीकरण मात्र येऊन थांबलंय, दोन चेंडूमध्ये आठची गरज आहे. हा चौकार लगावून दिला जाईल का, सामन्यामध्ये चुरस निर्माण करून दिली जाणार आहे का. दोन चेंडू आठची गरज, फटका क्रॉस बॅटेड स्ट्रोक. आता मात्र समीकरण असणार आहे एक चेंडू सातची गरज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. समीकरण आता मात्र येऊन थांबणार आहे, एक चेंडू सातची गरज. चला बॅटर रेडी राहायचे आपण लगेच मैदानाच्या. दोन चेंडू आठची गरज, फडका क्रॉस बॅटेड स्ट्रोक. आता मात्र समीकरण असणार आहे एक चेंडू सातची गरज. चला हाडलक असेल कांदिवली बॉईज, आपण चांगला खेळ केला आणि अभिनंदन असेल क्रिश इलेव्हन संघ. चला नेक्स्ट मॅच, एका बाजूला ज्युनियर सम्राट अंधेरी फलंदाज पाठवायचे आहेत आणि जावेद ब्लूस्टर विक्रोळी. जास्त वेळ न दवडता लगेच आपण विरोचना सजवायची आहे.